मी दीपाली आणि आज मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आली आहे सेटवरचं सिक्रेट, अर्थात आज मी आली आहे तूच आलं पुढं मालिकेच्या सेटवर आणि तुम्हा सर्वांची लाडकी अश्विनी म्हणजेच दीपा काय आपल्याला सिक्रेट्स दाखवणार आहेत ते आपण जाणून घेऊया, जाऊया तिच्या मेकअप रूम मध्ये. हाय दीपा. हाय. स्क्रिप्ट वाचत होतीस का? हो. आम्ही खास आमचं एक असं सेगमेंट असतं ते म्हणजे सेटवरचं सिक्रेट आणि आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन काय काय सिक्रेट्स ओपन करत असतो. तर आता तू तर आम्हाला मस्त स्क्रिप्ट वगैरे वाचताना दिसली आहेस, तर काय सीन झाला आहे, करायचं आहे काय बाकी? झाले आहेत, बरेचसे सीन होऊन गेले आहेत, मास्टर झाला आहे, पुढचा सीन वाचत होते. पण आता आम्हाला म्हणजे आमचं हे जे सेगमेंट आहे की आम्हाला सिक्रेट्स हवे असतात. तुझ्या मेकअप रूममध्ये काय काय आहे, तुझी मेकअप रूम कशी आहे, तुमच्या लाडक्या जे चाहते आहेत त्यांना आवडतं की सेलिब्रिटी कसे राहतात, सेटवर काय करतात, ते आम्हाला जरा जाणून घ्यायचं. तर तू प्लीज आम्हाला एक टूर करव ना की नेमकं काय काय आहे तुझ्या मेकअप रूममध्ये. जेवढं मला माझ्या घरचा फील येईल असं मी थोडं करून घेतलंय. करून घेतले म्हणजे केलं आहे. जनरली मला ब्राईट कलर्स आवडतात कुशन्सचे, म्हणून मी हे करून घेतले होते. त्याच्यानंतर मला खूप भांडी स्वच्छ थोडंसं जर हायजीन असल्यासारखं असतं, त्याच्यामुळे माझा कॉफीचा मग, माझी ग्रीन टी, माझ्या सगळ्या प्लेट्स ह्या अशा इथे असतात. त्याच्यानंतर हा साऊंड बार सकाळी मला तर हे कॉफी आणि ह्या करायच्या सगळ्या गोष्टी जवळजवळ संसार आहे, कारण 28 दिवस वगैरे शूट असतं. कॅलेंडर आहे जे मला लागतो. देव वगैरे पाहते, सो जरा त्याबद्दल पण आम्हाला सांग. मला, मी श्रद्धाळू आहे, अंधश्रद्धाळू नाही आहे, पण मला असं पॉझिटिव्हिटी खूप ॲटमॉस्फिअर असेल तर मला आवडतं आणि घरचा फील येतो मला. त्याप्रमाणे मी सकाळी आल्यावर इथे दिवा लावते, हा माझं विशिंग ट्री आहे, हे ईशान्याचा कोपरा आहे म्हणून मी पाणी ठेवते. ते आल्यावरही शांत वाटतं, कारण अख्खा दिवस घालवायचा असतो किंवा सगळ्या गोष्टी असतात, मग ती पॉझिटिव्हिटी आपल्यात हवी, त्यामुळे जरा शांतता हवी डोक्याला, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी केल्या. त्याच्यानंतर स्वामी असतात माझे माझ्याबरोबर नेहमी इथे, माझ्या काही ह्या सगळ्या गोष्टी असतात माझ्या, म्हणजे काही परफ्युम्स असतील, स्प्रे असतील, काही बेसिक ज्या गोष्टी आहेत लागतात ज्या दररोज कॅरी करू शकत नाही, असं हे देवाचं ऑइल किंवा सगळ्याच गोष्टी, म्हणजे संसार आहे माझा जवळजवळ सगळा. त्याच्यानंतर ह्याच्यात माझ्या सगळे स्ट्रेटनिंग, म्हणजे हे टॉंग आहे किंवा ह्या ज्या शूटिंगला बेसिकली गोष्टी लागतात त्या, इथे माझ्या डायरीज आणि काही इनव्हॉइसेस असतात जे मला दररोज कॅरी करता येत नाहीत, सगळे असे कप्पे करून ठेवलेले आहेत मी. मेकअप जनरली लावून ठेवते, वॅनिटी असते, वॅनिटी माझी, मेकअप वॅनिटी इथेच असते. मग ह्या माझ्या मुलाने केलेल्या माझ्या मुलाने केलेल्या आहेत. आणि एक मिनिट, इथे पण जनरली बेसिक पाऊच आणि टिश्यूज वगैरे असं या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आणि वॅनिटीमध्ये असं थोडं नीटनेटकं लागतं मला, त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी असतात. म्हणजे हे आता हे म्हणशील बोरुलीन कधी लागलं तर त्या सगळ्या गोष्टी, लिपस्टिक्स आहेत, अर्धं सामान काढून ठेवलेलं आहे. पण मोठी वॅनिटी आहे तुझी, म्हणजे एवढं सगळं दररोज लागतं तुला? तेवढं सामान लागत नाही मेकअप, पण बेसिकली पॅनस्टिक म्हणा किंवा लिक्विड बेस म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी असल्या किंवा आयत्या वेळी इथे कुठे धावणार त्यामुळे घेऊन ठेवले आहेत. पण इथे आम्हाला अश्विनीचं कुठे वॉर्ड्रॉब नाही दिसलंय, सो नेमकं कॉस्ट्युम आणि ते सगळं कुठे? मेकअप रूममध्ये, मेकअप रूमच्या बाजूला जी ड्रेस रूम आहे तिथे, आणि जे कपडे घालायचे असतात ते इथे आणून लावले जातात. तेवढं सीनपुरते आम्ही येतो. आणि ह्या गोष्टी, केस विंचरणं, मेकअप करणं, हे इथे. आणि बेसिकली दुपारची झोप जी मी काढते त्याच्यामुळे. पण हे जे कॉम्बिनेशन मी बघते, म्हणजे तू म्हणालीस तुला ब्राईट कलर्स खूप आवडतात, हे येलो कुशन्स आणि हे कर्टन्स वगैरे, तर हे सगळं तू स्वतः डिसाईड केलेलं आहेस का? म्हणजे असं स्पेसिफिक, जसं तू आता म्हणालीस इथे ईशान्येला कोपरा आहे म्हणून तू पाणी ठेवतेस, सो असं स्पेसिफिक कलर निवडणं वगैरे हे पण तू? हे तेवढं तसं काही नव्हतं, कारण अगदीच छोटी रूम असल्यामुळे मी फक्त बाकीच्यांनी सगळे कलर्स करून घेतले असतील, म्हटलं व्हाईट कलर द्या आणि बाकी ज्या गोष्टी एलिमेंट्स ॲड करायचे आहे ते मी एकाच कलरचे केले, त्याच्यामुळे जरा बरं वाटतं, फ्रेश फ्रेश वाटतं.
बरं, आत्ता हे करण्याच्या आधी आम्ही जरा डिस्कस करत होतो तेव्हा सेटवरचं सिक्रेट असं म्हटल्यानंतर काहीतरी वेगळं सांगणार होतीस असं आम्हाला वाटतंय. सो ते सिक्रेट काय ते जाणून घ्यायचं आहे मला. नाही 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 काही नाही. आमचे ई पी आहे त्यांना मी नेहमी छळत असते त्याच्यामुळे सांगू सांगू असं रिपोर्टर झाले की सांगू का असं असतं तसं काही नाही. त्यामुळे खूप छान चाललं आहे, सगळ्या गोष्टी आहेत. सेटवरचे सिक्रेट्स म्हणजे सकाळी सगळी येणं, शूटिंग करणं आणि घरी जाणं, अदरवाईज तसं काही नाही. तेवढा वेळच मिळत नाही, एवढे सीन्स असतात की मध्ये जो वेळ मिळतो तो येऊन स्वतःचा स्वतःला मग मुलाशी गप्पा मारणं किंवा नवऱ्याशी गप्पा मारणं ह्या सगळ्या गोष्टी होतात. पण जेव्हा दोन सीनमधनं वेळ मिळतो तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट कुठली करतेस, म्हणजे इथे सेटवर आली किंवा या रूममध्ये आलीस तर पहिली गोष्ट तुला काय करावीशी वाटते? मी एकतर फोन बघते कोणाचे काही फोन, आणि जनरली मी सेटवर फोन हातात माझ्या नसतो, माझ्या बॉयच्या हातात असतो आणि मी बघत पण नाही. चार वाजता बरोबर मी मला एक फोन करायचा असतो कारण माझा मुलगा शाळेत नाही येतो, त्याच्यामुळे तो एक फोन घरी आल्यावर मग ती माझी 15 मिनटं असतात, त्या गोष्टी असतात. सगळं असं खूप कॅल्क्युलेटिव्ह माझ्या सगळ्या गोष्टी आहेत असं म्हणणार नाही, पण वेळ पाळते मी सगळ्या गोष्टींची. सगळा वेळ इथे दिल्यानंतर जवळपास तुम्ही 28 दिवस इथे शूट करता, जास्तीत जास्त 10-12 तासांची ही शिफ्ट असते तुमची, घरी किती वेळ द्यायला मिळतो मुलाला? आणि जेवढा जेवढा वेळ तू आता म्हणालीस की मुलाशी तू फोनवर बोलतेस, पण घरी गेल्यानंतरचं कसं असतं ते कसं तू सगळं जमवून आण? त्याला द्यायचा होता तेव्हा वेळ मी भरपूर दिला, आताही देते. आणि आता तो तेवढा मोठा झाला आहे की त्याला कळतं क्वांटिटी टाईम आणि क्वालिटी टाईम काय असतो, त्यामुळे घरी गेल्यावर सुद्धा 10:15 पोचते. त्याच्यानंतर त्याच्याबरोबर 1/2 तास माझा वॉक असतो किंवा जे काही दिवसभरात झालं क्वालिटी टाईम देते, जो जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि ही इज मॅच्युअर्ड, आता खूप असं हे झालं आहे त्याच्यामुळे काही नाही, त्यालाही कळतं. 4 वाजता त्याचाही फोन असतो की मम्मा मी आलो आहे हे एवढंच. मी म्हटलं त्याला जरी म्हटलं मी शॉर्टमध्ये आहे की मी करतो नंतर किंवा मी त्याला करते, म्हणजे त्याला ह्या गोष्टी कळायला हव्यात की माझे आई बाबा ह्या प्रोफेशनमध्ये आहेत, त्यांच्या वेळा इरेग्युलर आहेत, तर त्याप्रमाणे तो करतो आणि तोही ॲडजस्ट करतो. आणि त्याचं बिझी स्केड्युल आहे आता तो 4th असल्यामुळे, त्यामुळे छान. आणि रविवार माझा असतो जेव्हा सुट्टी असते माझी, त्यामुळे तो दिवस मी नाही देत कोणाला. सेटवर आल्यानंतर अशी एक व्यक्ती आहे का जिच्यासोबत तू चॅट करतेस, गप्पा मारतेस, आता शिल्पी आहे आणि बाकीच्या तुझ्या मुलीचं रोल प्ले करणारे आहेत, सो त्यांच्यासोबत असं काही चिटचॅट होतं का, गप्पा होतात, गॉसिप होतात? गॉसिप करायला तेवढा वेळ नसतो आम्हाला जनरली, कारण आमचे कॉम्बिनेशन सीन्स इतके लागतात, असे दोघा दोघांचे सीन्स फार कमी असतात. मग त्यातल्या त्यात असले तर श्रेयस बरोबर असतील किंवा लेकी बरोबर असतील, पण हल्ली हे मिसेस इंडिया झाल्यानंतर किंवा त्याच्या अगोदर असे कॉम्बिनेशन सीन्स भरपूर होते, त्याच्यामुळे जे काही गॉसिप जे काही व्हायचं असेल जे काही कोणाला तॉन्ट मारायचं ते सगळे प्रेमाने एकमेकांना मारतात. एक असं म्हणणारच नाही की काही होत नाही, पण जनरली सेटवर आत्ता पण खालती आमचं तेच चालू होतं की हां म्हणजे कॉम्बिनेशन सीन होतात, त्याच्यामुळे गप्पा हसणं. आणि आत्ता कळलं आहे प्रत्येकाचं कॅरेक्टर काय आहे किंवा काय कोणाचा स्वभाव कसा आहे. सुरुवातीला ते ओपन व्हायला थोडा वेळ लागला, पण आता एकमेकांना माहिती आहे. मी जरी निघून गेले अशी आले तरी अच्छा गेली आणि परत येणार, त्यामुळे इतकं बेसिक सगळेच क्लिअर आहेत, सगळ्या गोष्टी सेट आहेत. पण पार्टनर इन क्राईम असं म्हणण्यासारखं कोणी नाही आहे? नाही ग, खरंच नाही आहे. मी उगाच नाही नाही बिचाऱ्या शिल्पीला काही धनश्रीला किती बोलतात, पण ती बिचारी काही झालं बघ ना कसं लिहितात, म्हटलं लिव इट. आता सध्या जे काही मालिकेत चालू आहे तुझा लुकही आता चेंज झाला आहे, तर त्या लुकमध्ये तू प्रेक्षकांना खूप आवडतेस, म्हणजे खरं तर तुझे वेगवेगळे टप्पे पाहायला मिळाले या मालिकेच्या निमित्ताने. आधीचा एक वेगळा टप्पा होता, मध्यंतरी एक वेगळा टप्पा, आता स्पर्धा जिंकल्यानंतरचा एक वेगळा टप्पा. तुला किती त्या अश्विनीमध्ये स्वतः बदल जाणवला? नक्कीच जाणवलाय अश्विनीचा कॉन्फिडन्स, पण एक बॉटम लाईन आहे की अश्विनी किती झालं तरी बदलणार नाही इन अ वे की तिच्या कुटुंबासाठी ती बदलणार नाही, तिच्या कुटुंबासाठी कोणती ॲडजस्टमेंट करणार नाही, कुटुंबाला बरोबर घेऊन जाईल. म्हणजे कॉस्ट्युम वाईजसुद्धा किंवा ह्या गोष्टींवाईजसुद्धा अगदी असं नाही केलं आहे, ते हळूहळू हळूहळू सगळ्या गोष्टी होणार. बरं आता केस मोकळे सोडायला लागली आहे तेवढंच, पण ती साड्या सोडेल का नाही, घरी आल्यावर पदर खुसते, घरात वेणी असणार ना, घरात वेणी घालेल हो, म्हणजे कुणीतरी सांगितलं तर ती बदल घडवेल अशी ती व्यक्ती आहे. त्याच्यामुळे होईल, अजूनही बरेच बदल व्हायचे आहेत, बरेच ट्विस्ट अँड टर्न्स आहेत ज्याच्यात वेगळी अश्विनी दिसेल. ओके, म्हणजे आणखीन अशी बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यात अश्विनी आणखीन वेगळी दिसणार? नक्की नक्की कन्फर्म. ओके ओके,
सो मजा आली तुझ्यासोबत गप्पा मारायला, आणि आम्हाला ज्या काही मस्त गोष्टी दाखवल्यास तुझ्या लाडक्या प्रेक्षकांना त्या आवडतील. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट व्हिडिओखाली कमेंट करून नक्की कळवा. आणि आणखीन काय काय जाणून घ्यायचं आहे दीपाकडनं तुम्हाला तेही आम्हाला कळवा. थँक्यू सो मच, खूप मजा. थँक्यू सो मच. थँक्यू.